जगभरात किती महत्त्व योगाला. आत्ताच इंटरनॅशनल योगा डे झाला आणि कॅलगरी एअरपोर्टवर तुम्ही बघू शकताय त्यांनी बरेचसे आसनं इथे प्रदर्शित केलेले आहेत. कूल ना. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर परेश पाला आणि बॅम्पहून आम्ही निघालो आहोत टोरांटोला. यासाठी आधी आम्ही कॅलगरीला बसने आलो आणि मग फ्लेअर एअरच्या फ्लाईटने टोरांटोला. अर्थातच हा युनिव्हर्सिटीचा परिसर डाऊनटाऊनमध्ये असल्याने आम्हाला रात्री इथपर्यंत यायला काही अडचण आली नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल होतच. काल रात्रीचे 2 वाजले आम्हाला टोरांटोला पोहोचायला आणि आता मी आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटोच्या हॉस्टेलमध्ये. हॉस्टेलची ऑनलाईन बुकिंग केलेली असल्याने 5 मिनिट्समध्ये आम्हाला रूमची चावी मिळाली आणि ती छावी असेल तरच तुम्ही लिफ्टने वर जाऊ शकता. ही आमची रूम आहे. अँड युअर इन अमेझिंग. कबर्ड्स, 2 बेड्स, कॅबिनेट, एक ऑफिस स्पेस आणि एक छानसा व्ह्यू. युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटोची न्यू कॉलेज बिल्डिंग. ही आहे हॉस्टेलची कॉमन रूम विथ गॅस, फ्रिज, you know, TV, sit out. Plus, इकडे त्यांनी वॉशिंग एरिया प्रोव्हाइड केलाय लॉन्ड्री करायसाठी आणि फक्त $1 चार्ज आहे. इमॅजिन यू कॅन आयन ऑल्सो. सो यांनी स्टुडंटसाठी तर खूप चांगली सोय केलेलीच आहे पण आपल्यासारखे टुरिस्ट जे बजेटमध्ये ट्रॅव्हल करतायत किंवा ज्यांना फक्त रात्री झोपायचं आणि दिवसभर ते फिरणार आहेत त्यांच्यासाठी हे म्हणजे व्हॉट मोर यू वॉन्ट, राईट? यू कॅन कुक युअर फूड, यू कॅन स्टोर युअर फूड, यू कॅन डू युअर लॉन्ड्री, यू कॅन स्लीप ॲट पीस इन युअर रूम. म्हणजे जर तुम्ही 2 जण असाल तर तुम्हाला सेपरेट रूमच मिळेल. एकटा असेल तर मग त्याला एक रूम शेअर करायला लागू शकते कारण की एका रूममध्ये 2 बेड आहेत आणि कॉमन बाथरूम फॅसिलिटी. डझंट मॅटर. हे आहे मेल बाथरूम किंवा वॉशरूम. मेल आणि फिमेलचं सेपरेट आहे. इकडे बाथरूम आहे. सो असं कधीच झालं नाही की तुम्ही आले आणि तुम्हाला रांग लावावी लागली किंवा यु नो वेट करायला लागले. सकाळी 5 मी उठलोय, सकाळी 7 उठलोय, 8 उठलोय. काय नाही, आरामात काम असतं आणि तरी पूर्ण हॉस्टेल बुक्ड आहे. असं नाही आहे की हॉस्टेल खाली आहे वगैरे, पण स्टील कन्व्हिनियंटली फार तुम्ही आरामात स्टे करू शकता असं आहे. सो यू कॅन गो फॉर इट. आता थोड्या वेळात आम्ही बाहेर पडणार आहे आणि एक्सप्लोर करणार आहे सिटी ऑफ टोरांटो. लेट्स गो. ऑटोवाच्या मनाने टोरांटो जरा गर्दीचं शहर वाटतं आणि का नसावं. कॅनडाचं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. कॅनडाची राजधानी जरी ऑटोवा असली तरी ऑन्टेरियो प्रोव्हिन्सचं कॅपिटल टोरांटोच आहे.
रात्री डाउनटाउन मधली रौनक काही औरच असते. ओ माय गॉड, एवढी गर्दी, नक्कीच काहीतरी प्रोग्राम दिसतोय इथे. एन्जॉय करतायत, कमाल चालू आहे. म्युझिक मस्ती, डान्स. इमॅजिन फर्स्ट डे इन टोरांटो अँड एन्जॉय इन दिस म्युझिक. ही आहे प्राईड परेड, जी प्राईड टोरांटो या नावाने ओळखली जाते आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये आयोजित केली जाते. टोरंटोतील एलजीबीटी कम्युनिटीचा हा उत्सव जगातील सर्वात मोठ्या गे प्राईड परेड्सपैकी एक आहे. पूर्ण महिनाभर हे असे ड्रॅग परफॉर्मन्सेस सुरू असतात की ज्यामध्ये एलजीबीटीक्यू कम्युनिटीचा आवाज बुलंद करणे, त्यांना सपोर्ट करणे आणि त्यांच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं म्हणून हे असे परफॉर्मन्सेस, प्रोटेस्ट वगैरे केले जातात आणि मग लोक खूप एन्जॉय करतात त्यामध्ये. तर असा होता माझा टोरंटोमधील पहिला दिवस. पुन्हा भेटूया टोरंटोच्या पुढील एपिसोडमध्ये. बाय बाय.